नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आषाढी एकादशी जवळ आली आहे, तर अशा वेळी कोकणात एकादशीला बनवला जाणारा उपवासाचा पदार्थ मुगाचे कडण, जे पचायला हलके असते आणि चवीलाही छान लागते, ते कसे बनवायचे आपण पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। यासाठी मी एक वाटी म्हणजे 150 ग्रॅम मूग घेतलेले आहेत। ते आता आपण चांगले खरपूस भाजून घेणार आहोत। साधारणपणे 7 मिनिटांमध्ये लो मीडियम गॅसवर हे मूग मस्त भाजून झालेले आहेत। त्याचा मस्त वासही घरात पसरलेला आहे। आता हे मूग आपण ताटात काढून गार होऊ देऊया। हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर त्याची भरड काढून घेणार आहोत, म्हणजे त्याची साल बाजूला सुटायला मदत होईल। जात्यावरही आपण हे करू शकतो। अशा पद्धतीने मी ही भरड काढून घेतलेली आहे। आता आपण सूप असेल तर सूप, नाहीतर अशा पद्धतीने ताटामध्ये घेऊन ही साल पाकडून बाजूला काढून घेत आहोत। आता याची बऱ्यापैकी साल निघालेली आहे। हे मूग आता कडण बनवण्यासाठी तयार झालेले आहेत। कडणमध्ये घालण्यासाठी आपण एक 7 वेलचींची साल काढून गोड करून घेणार आहोत। तर कडण बनवण्यासाठीचं सर्व साहित्य आता तयार आहे। चिमूटभर मीठ, वेलची पूड, 1 वाटी म्हणजे 125 ग्रॅम गूळ, आपण मूग जे भाजून साल काढून घेतलेली आहे, आणि 1 कप पातळ असं नारळाचं दूध, 1 कप घट्ट असं नारळाचं दूध। या दुधाच्या रेसिपीची लिंक मी वर देत आहे। त्या गॅसवर ही कढई मी ठेवलेली आहे, त्यामध्ये हे मूग घालून घेतलेले आहेत, आणि त्यामध्ये 3 वाट्या पाणी घालून घेत आहे, आणि झाकण ठेवून आपण हे मूग शिजू देणार आहोत। मूग शिजून होत आहे तोपर्यंत आपण प्रत्येकी 5 ते 6 काजू व बदामांचे तुकडे करून घेत आहोत। हे घालणे टोटली ऑप्शनल आहे। शिजत असताना मध्ये आपण 1-2 हे मूग असे पद्धतीने हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता साधारणपणे 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये हे मूग मस्त शिजून तयार झालेले आहेत। यामध्ये आता मी गूळ घालून घेत आहे, आणि पुन्हा तो गूळ विरघळेपर्यंत झाकण ठेवून आपण मंद आचेवर शिजू देणार आहोत। सोबत मी चिमूटभर मीठही घालून घेतलं आहे, जे आपल्या गोड पदार्थांचा गोडवा वाढवायला मदत करतं। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गुळाचे प्रमाण वाढवू शकता। गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे। यामध्ये आता आपण पातळ असलेले नारळाचे दूध घालून घेत आहोत। हे दूध मिक्स करून आपण याला 1-2 मिनिटांसाठी उकळी येऊ देणार आहोत। यामध्ये आता आपण वेलची पूड, काजू बदामाचे काप व 3-4 काड्या केसरच्या घालून घेत आहोत। आता हे कडण आपण पूर्ण गार होऊ देणार आहोत। कडण हे पूर्ण गार झालेले आहे। आता मी यामध्ये घट्ट असे नारळाचे दूध घालून घेत आहे। नारळाचे दूध उपलब्ध नसेल तर आपण गरम करून गार केलेले आपले गाईचे किंवा म्हशीचे दूधही या ठिकाणी वापरू शकतो, पण नारळाच्या दुधाने याला एक खास चव येते, त्यामुळे शक्यतो तेच वापरावे। फक्त दूध घालताना कडण गार झाल्यावरच घालावे, अन्यथा ते नासू शकते। तर असे हे पचायला सोपे चविष्ट असे मुगाचे कडण तुम्ही या एकादशीला नक्की बनवून पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आता लगेचच करा, म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।